सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक वेगळ्या प्रकारचा मसाला बनवणार आहोत चिकनसाठी। साधा आणि सोपी पद्धत आहे आणि खूप छान लागतं चिकन याच्यामध्ये। मग तुम्ही रस्सा चिकन करा किंवा सुक्कं करा, खूप सुंदर लागतं। तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघायचे। हे दोन टोमॅटो घेतलेत, स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेत। दोन कांदे घेतलेत, एक लसणीचा गड्डा, आलं घेतलंय। आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे जिरे घेतले, तीळ घेतलेत, तीळ अंदाजाने घ्यायचे। आता हे मी तीळ घेतलेत, त्याच्या जागेवर सुकं खोबरं पण घेऊ शकता, पण सुकं खोबरं आपल्याला नको कारण आपण हा थोडा वेगळा मसाला करणार आहोत। धने घेतलेत, तर हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचे जिन्नस। नंतर आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकून बारीक करणार आहोत। तर गॅस पेटवून घेऊया आपण। हे छान भाजून घ्यायचंय आपल्याला। थोडस तेल टाकूया। आपल्याला पहिला कांदा टाकायचा। कांदा टाकल्यानंतर थोडस मीठ टाकायचं, म्हणजे कांदा छान भाजला जातो। थोडा लाल झाला की बाकीचे जिन्नस टाकू आपण। मग कोनेरी रंगावरती आपण भाजून घेऊया। गॅस मी ओटच ठेवलेला आहे। कांदा आपला बऱ्यापैकी भाजलाय, थोडा गॅस बारीक करूया आपण। याच्यामध्ये जर काजू असले ना तर थोडे चार पाच काजू टाकले तरी पण खूप सुंदर लागतं। थोडस तेल टाकायचं आपल्याला। याच्यामध्ये हे तीळ, अख्खे धने आणि जिरं हे टाकायचे आपल्याला। आता हलवून परतून घ्यायचे। छान परतून घेतले। आता ह्याच्यामध्ये मी खडा मसाला घेतलेला नाही, तर खडा मसाला असेल तर घ्या तुम्ही, नाहीतर मग पावडर मसाला असला ना गरम मसाला तरी पण चालतो। खडा मसालाच पाहिजे असं काही नाही। आता ह्याच्यामध्येच आपण टोमॅटो टाकायचं आणि ही लसूण आणि आलं टाकून घ्यायचं। ते पण छान आपल्याला भाजून घ्यायचं। मोठ्या गॅसवरच आपण छान भाजून घेऊया। हा मसाला आपण छान भाजून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचं आणि हे काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। आपल्याला ताटामध्ये काढून घेऊया आपण। नंतर आपण ह्याच्यामध्ये पावडर मसाले टाकून मिक्सरला फिरवून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकून भाजून घेतलेला मसाला थंड झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची पावडर टाकायची आपल्या आवडीनुसार। हे दोन चमचेचे हिसाबाने टाकते। आणि आपण खडा मसाला घेतला नाही तर आपण ह्याच्यामध्ये आता एक चमचा मोठा गरम मसाला पावडर घेणार आहोत। थोडंसं मीठ टाकायचं। आपण कांदा भाजताना मीठ टाकलेच, थोडंसं टाकूया। कोथिंबीर टाकायची आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून हे मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची। आपण आता हे बारीक करून घेऊया। हे वाटण आपण आता मिक्सरला छान बारीक वाटून घेतलं बघा, मस्त असं झालंय। आता हे आपल्याला चिकन बनवायचं आहे ह्याच्यामध्ये, तर कसं बनवायचं ते मी दाखवते तुम्हाला। हे चिकन मी बारीक चिरून स्वच्छ दोन ते तीन पाण्यातनं धुवून घेतलं। नंतर फोडणीला थोडंसं तेल, थोडासा कांदा टाकला, हळद थोडीशी, मीठ आणि हे फक्त वापवून घेतले वाफेवरती। बाकी काही मसाला त्यात टाकलं नाही, आलं लसूण काही टाकलेलं नाही कारण आलं लसूण आपण ऑलरेडी घेतलेले आहे ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये। आपण आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचं आहे, कढई ठेवायची। आता इथे मी अर्धा किलो चिकन घेतलंय तर त्याच्यासाठी ही पेस्ट एवढी बनवली आहे। तर तुम्हाला जर जास्त वाटली पेस्ट, आपल्याला वाटलं की बाबा ही पेस्ट जास्त आहे, तर थोडी आपण काढून ठेवायची मिक्सर ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये। आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार। तेल टाकायचं,
ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच दुसरं टाकायचं नाही, कांदा टाकायचा नाही, काही नाही, कारण आपण मसालेमध्ये सगळं घेतलेले. तर आपण आता हे वाटण केले ते या मसाले ह्याच्या तेलामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला. जास्त मसालेदार करणार आहे त्याच्यामुळे मी सगळं घेतलंय. नको असेल तर काढून घेऊ शकतो आपण, असं काही नाही. सगळं टाकायला पाहिजे, थोडीशी हळद टाकायची आपल्याला. मी आता ह्याच्यामध्ये मीठ टाकणार नाही, कारण मी चिकन शिजवताना पण थोडंसं मीठ टाकलं आणि आपण कांदा भाजताना पण थोडंसं टाकलं आणि मसाला बारीक करताना पण थोडंसं टाकलं अंदाजाने. त्याच्यामुळे आपण आता मीठ टाकणार नाही, कारण मीठ कमी असलेलं परवडतं पण जास्त झालं तर त्याला काय करू शकत नाही. थोडीशी हळद टाकायची आपल्याला आणि हा मसाला मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यातला आपण सगळा काढून घेऊया. आता हे तेल बघा टाकलेलं आहे ते सगळं पूर्ण मसाल्यामध्ये जिरले हे तेल. तर आता आपल्याला परत हा मसाला तेल सोडेल तेव्हा आपल्याला चिकन टाकून घ्यायचं आहे. तर आपण छान भाजून घेऊया अगदी 3 ते 4 मिनिट. मसाला तर आपण छान परतून घेतलाय पण आपल्याला काय करायचंय, ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी टाकायचंय. ते ग्रेव्हीमध्ये थोडंसं टाकायचं आपल्याला आणि परत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत. आता ग्रेव्ही बघा आपली तयार आहे. ही ग्रेव्ही थोडी हलवून हलवून तेल सुटेपर्यंत थोडा वेळ लागतो. मध्ये मध्ये काय करायचं, थोडं झाकण ठेवायचं, कारण ही चुटचुट अंगावर उडते आणि भाजतं. छान तेल सुटलंय, अगदी 7 ते 7 मिनिटं लागतात हलवून घेऊन अगदी घ्यायची चांगली. आता आपल्याला हे चिकन टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. चिकन टाकून आपण छान मिक्स करून घेतले मसाल्यामध्ये. आता आपल्याला हे झाकण मारून स्लो गॅसवर ठेवायचं आहे 4 ते 5 मिनिटं. 4 ते 5 मिनिटं झालेले तर आपण झाकण काढलंय बघा. मस्तपैकी असं सुगंध येतोय. चिकन आपलं तयार झालंय. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. खूप सुंदर लागतं. आपण ह्याच्यामध्ये खोबरं अजिबात वापरलेलं नाही. काढून घ्यायचंय चिकन आपल्याला गरमागरम आणि मस्तपैकी असं वेगळं वाटण करून आपण चिकन बनवलं होतं, तयार झाले खाण्यासाठी. खूप सुंदर लागतं. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्हाला पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडंसं पाणी ठेवायचं, तसं पण सुंदर लागतं. पण असं तर अतिशय सुंदर लागतं. हे भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर, रोटीबरोबर तुम्हाला जे आवडत असेल त्याच्याबरोबर जर तुम्ही खाल्लं ना तरी पण सुंदर लागतं. तर नक्की तुम्ही ट्राय करा. व्हिडिओ पाहा, लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.